महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांनी 170व्या महिलेची जटेतून मुक्तता केली आहे. पंढरपूर येथे राहणाऱ्या सीताबाई भजनावळे यांच्या डोक्यात गेली 30 वर्षापूर्वी जट तयार झाली होती. साधारण 4 फूट लांबीच्या या जटेतून त्यांची मुक्तता करण्यात आली. पंढरपूर येथील रेणुका इनामदार यांच्या डोक्यात गेली 2 वर्षापासून जट झाली होती, त्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रास होत होता. जट काढण्यासाठी त्यांना बराच खर्च करावा लागेल असे सांगण्यात आले होते. तेव्हा त्यांनी यूट्यूबवरती जट निर्मूलनाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नंदिनी जाधव यांच्याशी संपर्क केला. रेणुका या देवदशी असल्यामुळे त्यांच्यावर सतत दबाव आणला जात होता. जट कापली तर वाईट होईल, त्याची पूजा करावी लागेल, बराच खर्चही करावा लागेल, पण रेणुकाने या सर्व गोष्टी करायचे नाही ठरवले. पार्लरमध्ये जाऊनही जट कापण्याची विनंती केली, परंतु ती देवीची असल्यामुळे ती कापण्यास पार्लरमध्ये नकार दिला. त्यांच्यावर आणखी दबाव वाढवण्याच्या आधीच लवकरात लवकर जट काढण्याची विनंती केली व त्याप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी त्यांच्या घरातील सर्वांचे समुपदेशन करून रेणुकाच्या डोक्यात असलेली जट कापली. पंढरपूर येथील रेणुका इनामदार यांची जट काढण्यासाठी त्या गेल्या असता त्यांच्याच मावशी सीताबाई भजनावळे याही देवदासी मावशीच्या डोक्यात गेली 30 वर्षापासून जट असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा सीताबाई भजनावळे यांना रेणुका इनामदार यांच्या घरी बोलावून त्यांचीही जटेतून मुक्तता करण्यात आली. सीताबाई भजनावळे यांनी जट काढण्यासाठी अनेक वेळा पूजा अर्चना केली, तसेच 30 ते 40 हजार रुपयांचा खर्चही केला, पण जटेचा त्रास काही कमी झाला नाही. या वाढलेल्या जटेमुळे मानेला पाठेला खूप त्रास होत होता. तेव्हा सीताबाईंना इतर महिलांचे जट काढलेले यूट्यूबवरील व्हिडिओ दाखवण्यात आले. जट काढल्याने कोणाचं काहीही वाईट होत नाही, तुमचा त्रास आणखी वाढायच्या आधीच डोक्यात असलेली जट काढण्याची विनंती केली. त्यांच्या मनातल्या सर्व शंका कुशंका दूर केल्या आणि लागलेच जट काढण्यास त्यांनी होकार दिला. अशा पद्धतीने 2 देवदासींची जटेतून मुक्तता करण्यात आली अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी दिली. आज आपण पंढरपूर या गावामध्ये 2 देवदासी महिलेंच्या डोक्यातल्या जटा कापलेल्या आहेत. एका महिलेच्या डोक्यामध्ये 2 वर्षापासून जट होती आणि एकाच्या डोक्यामध्ये 30 वर्षापासून जट होती. आणि ह्या दोघींच्या ह्या दोघीही देवदासी आहेत आणि त्यांच्या डोक्यातली आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 170व्या म्हणजे जट निर्मूलन करण्यात आलेलं आहे. मला 2 वर्षापासून जट होती. पण नंदिनी त्यांना मी कॉल केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तुमच्या सासूबाईंची पण काढली. मग मी पण काढून घेतली त्यांच्याकडून. खूप त्रास होत होता त्याचा. पुढं जाऊन मला त्रास नको, दुसऱ्यांना त्रास नको म्हणून मी त्यांच्याकडून काढून घेतली. त्यांनी 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही माझ्याकडून. इतरांकडून आमच्या इथे सांगितलं होतं 25 हजार रुपये लागतील, सगळ्यांना आयर करावा लागेल, बोकड द्यावं लागेल, देवदेव करावा लागेल. अच्छा. आणि माझ्या आईला मूल होत नव्हतं त्या म्हणून मला देवदासी सोडलं. म्हणजे माझी आई सौंदतीला 3 वर्ष चालत गेली तेव्हा 3र्या वर्षी मी झाली आईला. मी एकच मुलगी आहे माझ्या आईला. आणि नवस बोलला की माझ्या पोटात काय आहे ते मी देते तुला. पण मला काहीतरी होऊ दे, मुलगा होऊ किंवा मुलगी होऊ काही का असेना, मी एकटीच आहे आईला. मला जट 30 वर्षाच्या पूर्वी होते. मग माझं मानकुट दुखत होत, माझ्या सगळ्या या हाडाचं माझ्या मास्कंडाचं अशा गोळा झाल्या डोक्यातलं. असे माझे मान दुखायचे, मी त्याला त्या जटाला बरं पोटावर घेऊन झोपायचे. यांगर झालं यांगर होऊ द्यायचं ना, यांगर झालं तर मी असं वर पोटावर घेऊन झोपत होते तिला. मग माझी इच्छा आहे की नंदिन ताईकुंड तुम्ही जट कापून घ्या कुणाला असेल त्याला. माझी एवढी इच्छा आहे. जट काढल्या काढल्यानंतर हलकं हलकं वाटायला लागलंय. वजन उतरले पण झालं डोक्याचं, दगड बांधले जातो डोक्यावर माझ्या. मी जट उजवायसाठी 25 हजार रुपये मी खर्च केलता. नदीला नेऊन जळ आणून त्या जळाच्या पाण्याने तिला धुवून परत मायाकडे देवळात जाऊन तर तिला दया दुधाने आंघोळ घालून मायार मायार करून मी जट उजवलेली होती. मला 30-35 वर्षाखाली मला देव आलेला आहे. तेव्हापासून मी देवातच आहे.